हॅलो स्टुडंट्स, उद्या आपण 10th मधील कार्बन कंपाऊंड हा टॉपिक डिस्कस करत आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ फंक्शनल ग्रुप हा पॉईंट स्टडी केला, IUPACचे रूल्स बघितले, त्यांचे काही सम एक्झाम्पल्स बघितली. आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण IUPACचे रूल्स प्लस काही एक्स्ट्रा एक्झाम्पल रिलेटेड फंक्शनल ग्रुप्स स्टडी करणार आहोत. दी IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टम ऑफ फंक्शनल ग्रुप मेन यूज थ्री वर्ड्स, प्रिफिक्स, पॅरेंट अँड सफिक्स. बघा, फंक्शनल ग्रुपच्या IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टम मध्ये आपण मेन थ्री वर्ड्स यूज करतो, पॅरेंट, प्रिफिक्स अँड सफिक्स. देन IUPAC रूल्स पुन्हा एकदा मी रिवाइज करतोय. फर्स्ट रूल, सिलेक्ट द लॉन्गेस्ट चेन कंटेनिंग मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन आयटम विथ फंक्शनल ग्रुप. बघा, तुम्हाला अशी चेन सिलेक्ट करावी लागेल की अशामध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन आयटम्स असतील, प्लस फंक्शनल ग्रुप सुद्धा सिलेक्ट झाला पाहिजे. जर तुम्ही फंक्शनल ग्रुप सिलेक्ट नाही केला आणि लॉन्गेस्ट चेन जर सिलेक्ट केली असेल तर ती करेक्ट कन्सिडर केली जात नाहीये. म्हणजेच लॉन्गेस्ट चेन प्लस फंक्शनल ग्रुप सिलेक्ट करावा लागेल. आपला रूल फर्स्ट सांगतो बघा, सिलेक्ट द लॉन्गेस्ट चेन कंटेनिंग मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन आयटम विथ फंक्शनल ग्रुप. रूल नंबर सेकंड, द नंबरिंग स्टार्ट फ्रॉम मिनिमम नंबर ऑफ ब्रांचिंग पोझिशन ऑर फंक्शनल ग्रुप. जसा फर्स्ट रूल इम्पॉर्टंट आहे तसाच सेकंड रूल सुद्धा इम्पॉर्टंट आहे की तुम्ही दोन एंड मधून नंबर देऊ शकताय, एक लेफ्ट हँड साइड और राइट हँड साइड. याच्यामध्ये ब्रांचिंगला मिनिमम नंबर येईल अशी साइड तुम्हाला चूज करावी लागेल. त्याचबरोबर फंक्शनल ग्रुपला सुद्धा मिनिमम नंबर येईल ही साइड तुम्हाला चूज करावी लागेल. अँड लास्ट थर्ड रूल, इफ एनी फंक्शनल ग्रुप प्रेझेंट इन द ऑर्गॅनिक कंपाऊंड द फंक्शनल ग्रुप रिप्लेस द लास्ट लेटर ऑफ अल्केन्स ई फ्रॉम द पेरेंट कंपाउंड. अल्केनचं लास्ट लेटर ई रिप्लेस फंक्शनल ग्रुप करणार आहे. तुम्ही टेबल मध्ये बघितलेला आहात की करस्पॉन्डिंग फंक्शनल ग्रुप, फॉर एक्झाम्पल अल्कोहोल असेल तर आपण सफिक्सला ओ एल ऍड करतो, अल्डिहाइड असेल तर सफिक्सला ए एल ऍड करतो. अशा प्रकारे नंबर ऑफ फंक्शनल ग्रुपचे सफिक्सचे लेटर्स तुम्हाला रीड झाले असले पाहिजेत, पाठ असले पाहिजेत. आणि हे तीन रूल याच्यामध्ये आपण लास्ट टाइम एक्झाम्पल सुद्धा बघितलं होतं. एक्झाम्पल नंबर फर्स्ट, CH3 CH2 CH2 CH3, टोटल 4 कार्बन ऍटम्स कॉल्ड ऍज अ ब्युटेन. सेकंड एक्झाम्पल, CH3 CH2 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 Cl. पहिल्यांदा तुम्ही फंक्शनल ग्रुप आयडेंटिफाय करणार, हॅलोजन. सेकंड, लॉन्गेस्ट चेन ओळखणार, 1 2 3 4 ब्युटेन. थर्ड, नंबरिंग तुम्ही देताय, 1 2 3 4, मिनिमम नंबर ऑफ फंक्शनल ग्रुप, अँड लास्ट सफिक्स अँड प्रिफिक्स लेटर्स. या एक्झाम्पल मध्ये 1 2 3 4 मीन्स व्हॉट? पेरेंट अल्केन ब्युटेन झाला, फर्स्ट कार्बनला हॅलोजन, हॅलोजन आपण प्रिफिक्सला ऍड करतो, क्लोरो, दॅट इज 1 क्लोरो ब्युटेन. नेक्स्ट एक्झाम्पल, CH3 CHOH CH3, टोटल 3 कार्बन, 1 2 3 कॉल्ड एज अ प्रोपेन. फंक्शन ग्रुप ओ एच कॉल्ड एज अ अल्कोहोल. करस्पॉन्डिंग अल्केन ई इज रिप्लेस्ड बाय ओ एल, हे तुम्हाला आठवलं पाहिजे. नंबरिंग 1 2 3, सेकंड नंबरला अल्कोहोल ग्रुप आहे, 3 कार्बन कॉल्ड एज अ प्रोपेन, म्हणजेच प्रोप 2 ओ एल किंवा 2 प्रोप्या नॉल. फोर्थ एक्झाम्पल बघा, फोर्थ एक्झाम्पल CH3 CH2 C डबल बॉन्ड ओ एच. फर्स्ट तुम्ही आयडेंटिफाय करा फंक्शनल ग्रुप, C डबल बॉन्ड ओ एच कॉल्ड एज अ अल्डिहाइड. सेकंड, अल्डिहाइड मध्ये ई इज रिप्लेस्ड बाय ए एल, ए एल या वर्ड आपण ई रिप्लेस करतो अल्डिहाइड मध्ये. थर्ड, लॉन्गेस्ट चेन 1 2 3, नंबरिंग स्टार्ट फ्रॉम मिनिमम नंबर ऑफ ब्रांचिंग पोझिशन, या साईडनं आपण
CH3 अल्किनला नंबर देतो, पण या साइडने आपण फंक्शनल ग्रुप ला, याचा अर्थ आपली ही साइड करेक्ट असेल 1 2 3, 1 2 3 कॉल्ड एज अ प्रोपेन, प्रोपेनचा ए तुम्ही रिप्लेस एल ने करा, कॉल्ड एज अ 1 2 3 प्रोप्या नल और 1 प्रोप्या नल। इथपर्यंतचा कंटेंट आपण लास्ट लेक्चर मध्ये डिटेल स्टडी केला होता, आज आपण काही एक्स्ट्रा एक्झाम्पल्स बघू। बघा नेक्स्ट एक्झाम्पल CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH3। बघा CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH3। फर्स्ट लॉन्गेस्ट चेन 1 2 3 4 और 1 2 3 4। सेकंड तुम्ही फंक्शनल ग्रुप आयडेंटिफाय करा, सी डबल बॉन्ड ओ कॉल्ड एज अ कीटोन फंक्शनल ग्रुप। बघा सी डबल बॉन्ड ओ कॉल्ड एज अ कीटोन, इन केस ऑफ कीटोन सफिक्स ई इज रिप्लेस्ड बाय ओ एन ई, कीटोन मध्ये आपण सफिक्स ला ओ एन ई हा वर्ड यूज करतो। आता टोटल लॉन्गेस्ट चेन मध्ये 1 2 3 4 कार्बन आहेत, तुम्ही या साइड नंबर दिला 1 2 3 4। सेकंड नंबर फंक्शनल ग्रुपला येतो, तुम्ही या साइड नंबर दिला 1 2 3 4। आपला सेकंड रूल सांगतो, सिलेक्ट द लॉन्गेस्ट चेन कंटेनिंग मॅक्सिमम नंबर ऑफ कार्बन आयटम अँड नंबरिंग स्टार्ट फ्रॉम मिनिमम नंबर ऑफ ब्रांचिंग पोझिशन। लेफ्ट हँड साइड गेल्या साइड नुसार 1 2 नंबर येतो फंक्शन ग्रुपला, अँड राइट हँड साइड नुसार 1 2 3। याचा अर्थ आपली लेफ्ट साइड करेक्ट आहे। लास्ट करस्पॉन्डिंग अल्केन ई इज रिप्लेस्ड बाय फंक्शनल ग्रुप, टोटल 1 2 3 4, 4 मीन्स ब्यूटेन, ब्यूटेनचा ई काढा आणि ओ एन ई ऍड करा। द नेम ऑफ कंपाउंड इज ब्यूट 2 ओ एन ई, ब्यूट 2 ओ एन ई। नेक्स्ट एग्जांपल CH3 CH Br CH2 CH3। फर्स्ट फंक्शनल ग्रुप ब्रोमीन कॉल्ड एज अ ब्रोमो, लॉन्गेस्ट चेन 1 2 3 4, लेफ्ट हँड साइड 1 2, सेकंड नंबर येतो करेक्ट आहे 1 2 3 4, दॅट इज 2 ब्रोमो ब्युटेन, टोटल कार्बन 4 कॉल्ड एज अ ब्युटेन, 2 ब्रोमो ब्युटेन। बघा 2 फंक्शनल ग्रुपची पोझिशन इंडिकेट करतो, ब्रोमो फंक्शनल ग्रुप, ब्युटेन टोटल 4 कार्बन ऍटम। नेक्स्ट एग्जांपल CH3 CH2 C डबल बॉन्ड O OH, फंक्शनल ग्रुप सी डबल बॉन्ड ओ एच कॉल्ड एज कार्बोजॅलिक ऍसिड, इन केस ऑफ कार्बोजॅलिक ऍसिड करस्पॉन्डिंग अल्केन ई इज रिप्लेस्ड बाय OIC ऍसिड, टोटल कार्बन 1 2 3 1 2 3 3 कॉल्ड एज अ प्रोपेन, हेन्स द नेम ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड इज प्रोप्यानॉइक ऍसिड, प्रोप्यानॉइक ऍसिड। या ठिकाणी तुम्ही 1 प्रोप्यानॉइक ऍसिड बोलला तरी चालेल, किंवा डायरेक्टली प्रोप्यानॉइक ऍसिड म्हटला तरी चालेल, 1 नंबर इंडिकेट नाही केला तरी चालतो। नेक्स्ट एग्जांपल CH3 CH2 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 NH2। आता NH2 हा फंक्शन ग्रुप अमाइन आपण कन्सिडर करतोय, अमाइन मध्ये आपण सफिक्स ला अमाइनस हा वर्ड यूज करतो, करस्पॉन्डिंग अल्केन चा ई इज रिप्लेस्ड बाय अमाइन। फर्स्ट लॉन्गेस्ट चेन 1 2 3 4, नंबरिंग स्टार्ट फ्रॉम फंक्शनल ग्रुप 1 2 3 4, 4 म्हणजे आपला ब्यूटेन झाला, ब्यूटेनचा ई काढा आणि त्या ठिकाणी अमाइन हा वर्ड द्या, म्हणजेच काय होणार 1 ब्यूटॅन अमाइन। बघा 1 नंबरला NH2 कॉल्ड एज अ 1 ब्यूटॅन अमाइन। नेक्स्ट एग्जांपल आपण बघू CH3 CH2 CH2 C डबल बॉन्ड O H 1 2 3 4 कॉल्ड एज अ ब्यूटेन आणि सी डबल बॉन्ड ओ एच कॉल्ड एज अ अल्डिहाइड, दॅट इज करस्पॉन्डिंग अल्केन इज रिप्लेस्ड बाय ए एल, 1 2 3 4 कॉल्ड एज अ ब्यूटॅनल, कॉल्ड एज अ ब्यूटॅनल। लास्ट आपण एक्झाम्पल बघू CH3 CH2 C डबल बॉन्ड O CH2 CH3। आता बघा 1 2 3 4 5 कार्बनची चेन आहे, लेफ्ट हँड साइड नंबर दिला 1 2 3 फंक्शनल नंबर येतो, राईट हँड साइड ने दिला 1 2 3
कोणत्याही साईडने जा, करेक्टच आहे. फंक्शन ग्रुप सी डबल बॉन्ड ओ कॉल्ड एज अ कीटोन, आणि कीटोन मध्ये आपण सफिक्सला ओ एन ई हा वर्ड यूज करतो, म्हणजेच 1, 2, 3, 4, 5 पेंट 3 ओ एन ई और 3 पेंटा 9. अशा प्रकारे तुम्हाला आयुपीएससी नॉमेनक्लेचर मध्ये फंक्शनल ग्रुप्स जर यूज करायचे असतील तर प्रत्येक फंक्शनल ग्रुपचे सफिक्स एज वेल एज प्रीफिक्स वर्ड तुम्हाला माहिती असले पाहिजेत. त्याचबरोबर आयुपीएससीचे रूल्स माहिती असले पाहिजेत. रूल नंबर फर्स्ट आपण म्हणतो, सिलेक्ट द लॉन्गेस्ट चेन कंटेनिंग मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन आयटम और फंक्शनल ग्रुप. रूल नंबर सेकंड, नंबरिंग स्टार्ट फ्रॉम मिनिमम नंबर ऑफ ब्रांचिंग पोझिशन और फंक्शनल ग्रुप. अँड रूल नंबर लास्ट, इफ एनी फंक्शनल ग्रुप प्रेझेंट द ऑर्गॅनिक कंपाऊंड द फंक्शनल ग्रुप रिप्लेस द लास्ट लेटर ई फ्रॉम द पेरेंट कंपाउंड. फॉर एक्झाम्पल फर्स्ट बघू आपण, ब्युटेन 1, 2, 3, 4, सेकंड CH3, CH2, 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 क्लोरो एज अ फंक्शनल ग्रुप, 1 कार्बनला आहे, 1 क्लोरो ब्युटेन. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघू, CH3, CH, OH, CH3, सेकंडला अल्कोहोल एज अ फंक्शनल ग्रुप आहे, प्रोप 2OL और 2-propanol. नेक्स्ट CH3, CH2, सी डबल बॉन्ड ओ एच, अल्डिहाइड एज अ फंक्शनल ग्रुप, corresponding alkane E is replaced by Al, 1, 2, 3 called as a propanol or 1-propanol. Next, CH3, C double bond O, CH2, CH3, ketone functional group, left hand side 1, 2, second number yato, right hand side 1, 2, 3, third number yato, tyamu apan left hand side choose keli, but 2, O, N, E. Next, CH3, CH, Br, CH2, CH3, सेकंडला बी आर आहे, 2-bromo-butane. नेक्स्ट CH3, CH2, सी डबल बॉन्ड ओ ओ एच, 1, 2, 3, 3 कार्बन कॉल्ड एज अ प्रोपेन, 1 ऍसिड, फंक्शन ग्रुप आहे प्रोपॅनॉइक ऍसिड और 1-propanoic ऍसिड झालेल. नेक्स्ट CH3, CH2, 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 NH2 अमाइन फंक्शन ग्रुप, फर्स्ट कार्बन कॉल्ड एज अ अल्कॅन अमाइन, 1-butan अमाइन. नेक्स्ट CH3, CH2, CH2, सी डबल बॉन्ड ओ एच, अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप, 1, 2, 3, 4 ब्युटा नल, अल्डिहाइड मध्ये ई इज रिप्लेस्ड बाय ए एल कॉल्ड एज अ ब्युटा नल. आणि लास्ट CH3, CH2, सी डबल बॉन्ड ओ, CH2, CH3, 1, 2, 3, 3 ला फंक्शनल ग्रुप आहे पेंट 3 ओ एन ई और 3 पेंटा नोन. अशा प्रकारे फंक्शनल ग्रुपचं नॉमेनक्लेचर स्टडी करण्यासाठी तुम्ही सफिक्स आणि प्रिफिक्स वर्ड बघा, त्याचबरोबर आयुपीएससीचे रूल्स डीपमध्ये स्टडी ठेवा. थँक्यू.